सर्व पालकांना माझा नमस्कार। मी करण बिडवे आणि सर्व पालकांसाठी एक ॲक्टिव्हिटी घेऊन आलेलो आहे। जसं मी आणि माझे सहकारी दर महिन्यामधून एकदा दोनदा घेऊन येतात, तर त्या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे पॅरेंट्स आर टीचर्स टू ॲक्टिव्हिटी। आणि या ॲक्टिव्हिटीसाठी आपला टॉपिक आहे कॉन्सन्ट्रेशन अँड ऑब्झर्वेशन स्किल। मुलांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता आणि ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण, हे स्किल वाढवायचे असतील तर आपल्याला कोणत्या प्रकारे आणि कोणत्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून ते काम करता येईल, त्यांचं स्किल्स वाढवता येईल, यासाठी ही ॲक्टिव्हिटी आपण घेत आहोत। चला तर पाहूया ही ॲक्टिव्हिटी कशी कंडक्ट करावी ते। तर पहिला प्रश्न आहे, विच कलर इज प्रेझेंट इन ऑल द बॉक्सेस। या ठिकाणी तीन आयत आहेत, त्यामध्ये छोटे छोटे तीन सर्कल आहेत, वर्तुळ आहेत, आणि त्यामध्ये विविध रंग भरलेले आहेत। तर मुलांना तुम्ही प्रश्न विचारायचा की तिन्ही बॉक्समध्ये असा कोणता रंग आहे तो आलेला आहे। मुलं पहिल्यांदा निरीक्षण करतील, निळा आलेला आहे का, पहिल्या बॉक्समध्ये आहे, दुसऱ्या बॉक्समध्ये आहे पण तो डार्क आहे, तिसऱ्या बॉक्समध्ये पण आहे। नंतर मुलं म्हणतील पिवळा दोन बॉक्समध्ये आहे, एका बॉक्समध्ये नाही आहे, हिरवा फक्त एका बॉक्समध्ये, आणि लाल पहिल्या दुसऱ्या आणि तिन्ही बॉक्समध्ये आहे। तर अशा प्रकारे मुलं बरोबर उत्तर देतील की तिन्ही बॉक्समध्ये लाल कलर आलेला आहे। दुसऱ्या प्रश्नामध्ये, विच नंबर इज प्रेझेंट इन ऑल द बॉक्सेस। तर या ठिकाणी नंबर आहेत प्रत्येक बॉक्समध्ये, आणि तिन्ही बॉक्समध्ये असा कोणता एक कॉमन नंबर आहे तो शोधायचा। मग मुलं शोधतील तीन तीन, चौथ्या बॉक्स तिसऱ्या बॉक्समध्ये तीन नाही आहे, दोन दोन पण नाही आहे, पाच पहिल्या बॉक्समध्ये आहे, दुसऱ्या आहे, तिसऱ्या आहे। तर अशा प्रकारे मुलं तिन्ही बॉक्समध्ये पाच आहे असं उत्तर देतील, आणि तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी पुढे न्यायची आहे। तर चला पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, विच अल्फाबेट प्रेझेंट इन ऑल सर्कल्स। पहिल्या सर्कलमध्ये ए सी डी एफ बी, दुसऱ्या बॉक्समध्ये सर्कलमध्ये आहे ओ ए एल डी एफ, तिसऱ्या सर्कलमध्ये आहे सी ए एफ जी टी। तर मुलं थोडं विचार करतील, पहिल्या सर्कलमध्ये ए दिसतंय, दुसऱ्या दिसतंय, तिसऱ्या दिसतंय, तर म्हणतील तिन्ही सर्कलमध्ये ए आहे। काही मुलं म्हणतील पहिल्या सर्कलमध्ये एफ आहे, दुसरे आहे, तिसरे आहे, म्हणजे तिन्ही सर्कलमध्ये एफ आहे। काही मुलं म्हणतील बी नाही आहे, चुकीचं उत्तर आहे, सी नाही आहे, डी पण नाही आहे, ओ नाही आहे। तर तिन्ही सर्कलमध्ये दोन अल्फाबेट आहेत, ए आहे आणि एफ आहे। तर अशा प्रकारे तुम्ही मुलांना प्रश्न विचारायचे आहे आणि ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करून पाठवायची आहे। तर अशा प्रकारे विविध प्रश्न तयार करून, विविध चौकोनामध्ये विविध फळे फुले आणि विविध जॉग्राफिकल आकृत्या, म्हणजे आपण त्याला त्रिकोण चौकोन गोल म्हणतो, असे काढून मुलांना तुम्ही प्रश्न विचारा। मुलं निरीक्षण करतील आणि त्यांची एकाग्रता वाढेल, आणि ज्यावेळेस ते अभ्यास करायला बसतील, तासाला बसतील, त्यावेळेस त्यांना जे आजूबाजूचा आवाज असतो त्याच्यामधून त्यांना डिस्टर्बन्स होणार नाही। मुलांना अभ्यासामध्ये सर्वात मोठा त्रास हा कॉन्सन्ट्रेशन आणि ऑब्झर्वेशन करतानाच होत असतो, तो जर दूर करायचा असेल तर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर घेणे गरजेचं आहे। त्यातून मुलांचं ऑब्झर्वेशन आणि कॉन्सन्ट्रेशन स्किल हे डेव्हलप होत असतं आणि मुलं एखादा विषय खूप चांगल्या प्रकारे शिकत असतात आणि त्याचं अवलोकन करत असतात। सर्व पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांबरोबर सॉरी आपल्या मुलांबरोबर ही ॲक्टिव्हिटी करायची आहे, आणि मला विश्वास आहे सर्व पालक आपल्या मुलाबरोबर आणि मुलींबरोबर ही ॲक्टिव्हिटी कंडक्ट करून त्याचा व्हिडिओ आणि फोटो ग्रुपवर पाठवतील आणि आपल्या मुलांना ह्या दोन स्किल डेव्हलप करण्यासाठी मदत करतील। धन्यवाद।